नमस्कार मंडळी गोसेपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे काय मग काय चाललंय पोल रिझल्ट बघताय का आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे तर आजचं पॉडकास्ट असणार आहे ताई म्हणजेच ऊनमवर त्या एवढ्या लईत हा असं नाही म्हणत हा हां ताई उणमवर आजचं पॉडकास्ट आपण करणार आहोत स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर मला बरेच दिवस कमेंट्स येत होत्या की तिच्यावर पॉडकास्ट कर तिच्यावर पॉडकास्ट कर पण खरं सांगू का तिच्यावर पॉडकास्ट करण्यासारखं काहीच नाही आहे कारण ती खूपच बोरिंग आहे खरं तर तिचे जे व्हिडिओज आहेत ते आपल्या युरोपियन मॉम बोंबल यांनी नक्कीच आवर्जून पाहिले पाहिजेत कारण त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मुलांच्या आवडीनुसार कशी ट्रीप एन्जॉय केली जाते आणि व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला एवढी पायपीट करण्याची गरज नसते चारही दिवसाचं कंटेंट हे तुम्ही सारखंच दाखवलं तरी चालून जातं आहे सकाळी उठायचं हॉटेलचा नाश्ता दाखवायचा आपले कपडे कसे आहेत कसे आपण तयार झालो आहोत हे दाखवायचं आणि मग बाहेर पडायचं बाहेर पडून अख्खा दिवस बीचवर स्पेंड करायचा इकडे तिकडे फिरायचं मुलांना खेळताना दाखवायचं काहीतरी बडबड करायची चार चारोळ्या बोलून दाखवायच्या आणि मग कुठल्या तरी भारी रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि मग परत बीचवर यायचं अख्खा दिवस परत बीचवर स्पेंड करायचा मग डिनरला जायचं डिनर खायचा आणि मग झोपी जायचं परत दुसऱ्या दिवशी तेच तिसऱ्या दिवशीही तेच रोज रोज तेच तेच करायचं आणि लोकांना सांगायचं की इथे आम्ही आमच्या मुलांना मनसोक्त वेळ देत आहोत त्यांना खेळायला मिळावं हीच आमची एकमेव इच्छा आहे तर त्यांना खेळू देत जितकं खेळायचं आहे तिथे बरं असो माझी पण एक विशिष्ट डिक्शनरी आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आमचा एकूणच प्रवास हा खूप सुंदर झाला ट्रॅव्हलिंगचं म्हणाल तर ट्रॅव्हलिंग आमचं खूपच छान झालं आत्तापर्यंत तर सुरुवात अगदीच छान आहे मी अमेरिकेत असताना खूप ट्रॅव्हलिंग करायचो ट्रॅव्हलिंग करताना असेच आम्हाला रस्त्याने कडेने जाताना बरेच असे रेस्टॉरंट्स दिसायचे ते आता इंडियामध्येही चालू झाले आहे आपल्या भारतामध्येही चालू झालेले आहे आणि आता आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करत असतो तेव्हा आपल्याला जाताना के एफ सी पिझा हाट हे सगळे दिसतं ते पाहून मला खूप आनंद होतो मुलांचं म्हणाल तर मुलांना सतत ओशनमध्ये जायचं असतं ओशनमधून बाहेर पडण्याचं मुलं काही नावच घेत नाहीत माझं म्हणाल तर मला शॉपिंग करायला खूप आवडतं शॉपिंग म्हणजे स्त्रियांच्या जिवाळ्याचा विषय तर आता आपण शॉपिंग करणार आहोत आता मी ही माळ घेत आहे इथून अगदी कॅमोफ्लाज होत आहे माझ्या ड्रेस बरोबर पण मी स्वतःला खूप मोठी स्टायलिश समजते <laughs> माझं आणि दुर्वाचं म्हणाल तर आता आम्ही बीचवर आलो आहोत आता बीचवर येऊन ओशनमध्ये जाण्याआधी आम्ही पूर्ण अंगाला सनस्क्रीम लावून घेत आहोत चा तर फारच मोठा उजेड पडला आहे पण तरी पण ठीक आहे आपण सगळे लावतात म्हणून मी पण लावणार भलेही मला माहिती नाही आहे त्याच्याबद्दल काहीही ते पंधरा मिनटं आधी लावायचं असतं पण असो आता माझ्याकडे आहे आणि आता लक्षात आलं आहे तर आता आम्ही लावून घेतो फसाफस फासून घेतो आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला सुविनार घ्यायचं असतं तर मला सुविनार कलेक्ट करायला खूप खूप आवडतं तर आता मी इथून गोव्यावरून हे जाताना काहीतरी सुविनार घेऊन जाणार आहे आताचं म्हणाल तर आता काही तसं अगदी बोचरं ऊन नाही आहे चांगलंच वाटत आहे थोडं ह्युमिड आहे पण ऊन नाही आहे आता नंतरचे दिवस कसे जातील ते मी तुम्हाला नंतर सांगेन जे मी कधीच सांगणार नाही ते नंतर मग मला कळून चुकलं की लोक जे म्हणत होते ते बरोबरच म्हणत होते की हा टाईम बरोबर नाही आहे गोव्याला जाण्याचा पण आता काय करायचं आपलेच दात आणि आपलेच ओठ आता काय सनस्क्रीम फासेन फासेन आणि गोव्याच्या बीचवर जाऊन बसेन लग घेतलं तर जरा काहीतरी कॉन्ट्रास्ट घालायचं आता येल्लो ड्रेसवर ग्रीन घालायचं किंवा ग्रीन ड्रेसवर येलो गोष्टी घालायच्या असं काहीतरी कॉन्ट्रास्ट किंवा रेड अँड ग्रीन असं काहीतरी असे कलर कॉम्बिनेशन्स करायचे असतात ना ग्रीनवर ग्रीनच कोण घालत आहे ते दिसत पण नाही ते त्याच्यातच मिसळून जाते आणि काय तर मोठे एकदम एक तर मला ज्याची त्याची निवड असते ज्याची त्याची आवड असते प्रत्येकाचं स्टायलिंग हे वेगवेगळं असतं पण तरी पण मला असं कुठेतरी वाटतं की ही बाई जरा ओवरच आहे आणि खूप प लाऊड आहे रादर खूप लाऊड हिची चॉईस आहे कपड्यांची मेकअपची त्या भयानक भडक लिपस्टिक्स लावते त्याच्यामध्ये भडक ड्रेस घालते त्याच्यामध्ये ॲक्च्युली ती झाकूनच जाते तसं बघायला गेलं तर तिचे कपडे आणि तिचं लिपस्टिकच दिसते बाकी काही दिसतच नाही तिचे फीचर्स सगळे झाकले जातात तिच्या त्या ओवरऑल अवतारामध्ये मी भाई कुठेही गेला ना तरी पण या लोकांना कुठलंही क्लायमेट असू दे काही असू दे एकदम तळपता सूर्य डोक्यावर असू दे पण हिरोईन बनण्याचं काय यांच्या अंगातला किडा काय वळवळायचा वाड़ थांबत नाही गोव्याला जाऊन साडीमध्ये फोटो शूट करण्याचा काय अर्थ आहे या गोष्टीला काय सेन्स आहे म्हणजे ताईंचं असं म्हणणं असेल ताईंना असं वाटलं असेल की गोव्याला कसे सगळेजण असे शॉर्ट्स किंवा असं दुसरे वेस्टर्न कपडे वेस्टर्न क्लोथ्स घालून फिरतात तर मी काहीतरी वेगळं काहीतरी भारी करून दाखवेन आणि गोव्याच्या बीचवर मी साडीमध्ये फोटोशूट करेन तर काहीतरी वेगळं होईल पण ताई गोव्याच्या ज्या लोकल बायका आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक घरामागे दोन स्त्रिया तरी अशा असतील ज्या साड्याच नेसत असतील हा खूपच कॉमन अटायर आहे तिथल्या गृहिणींचा आणि राहिला प्रश्न तुमचा तर कुठे काय करावं हे काही तुम्हाला भानच नाही आहे म्हणजे तुम्ही काहीही रिझन देता की आमच्या दोघांची जोडी अतिशय छान जुळलेली आहे ह्यांना फोटो काढायला आवडतात आणि मला फोटो काढून घ्यायला अरे मग ठीक आहे ना तुम्ही काढा ते काढतील आणि तुम्ही काढून घ्या पण मग ते स्वतःकडे ठेवा ना आमच्या डोळ्यांवर कशाला उगत अत्याचार करता आणि बोंबले तुझ्यासाठी अजून एक उदाहरण एकतर ते आहेच की मुलांच्या कलेने कसं घ्यायचं मुलांनाच पूर्ण एन्जॉय करायला आणल्यासारखं त्यांच्या नावेच ट्रिप करून टाकायची म्हणजे कसं लोक आपल्या मुलांना प्रायोरिटी समजतात हा एक तुला त्याच्याकडनं घेण्यासारखं धडा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तू जे दाखवते ना लेविश लाईफ तुझी लेविश लाईफ तर खरी लेविश लाईफ तर हिची आहे बघ सगळं सोडून आली आहे ती भारतात परत एवढं अमेरिकाला सोडून आली पण इकडे ती अमेरिकापेक्षाही जबरदस्त लाईफ लीड करते खरं लाईफ आणि कसं पैसा असेल आणि पैसा कसा उडवायचा ते जर कोणाकडनं शिकावं तर ही आहे हिच्याकडनं तुम्ही नक्कीच शिका तुम्ही तिकडे राहून पण जेवढा उखाडत नसाल ना तेवढं ती इकडे मजे मजे करते मजे मजे हाट कणाला ऐकत नाही एक आपली बोंबली आहे ती छोट्या छोट्या गोष्टीत पैसे वाचवते खाण्यापिण्याचे वांदे लावते आणि दुसरीकडे ही आहे ही तर जास्तच फापट पसारा ह्या जाई जास्तच उडवते म्हणजे इस्पार या उस्पार अशी दोन टोकं आहेत ही दोन बाजूची मला एक गोष्ट कळत नाही की ज्या वेळेला हे लोक इतकं बाहेर जातात फिरायला वगैरे का ह्यांना फक्त असं हायफाय फोर स्टार आणि मोठ्या मोठ्या क्लब्समध्ये वगैरे जाण्याचं का एवढं अप्रूप असतं का नाही तिथलं लोकल किझिन ते लोक एन्जॉय करत का नाही तिथल्या एका साध्याशा लोकल घरगुती जेवणाचा आस्वाद घेत का फिश चिप्स वगैरे हे तर कुठेही मिळतं ना मला वाटतं यू एसमध्ये तर होतच असेल आणि प्लस पुण्यामध्येही आता बऱ्यापैकी आय टी सेक्टरमुळे म्हणा किंवा कॉलेजेसमुळे म्हणा जागोजागी असे रेस्टॉरंट्स असतीलच अवेलेबल गोव्यामध्ये येऊन पिझ्झा खाणं बर्गर खाणं चिप्स खाणं हे सगळं खाण्यामध्ये काय अर्थ आहे गोव्यामध्ये आलात तर गोवन फूड पण एन्जॉय केलं पाहिजे ना नॉट नेसेसरी की छोटा सेटअप असेल तर तिथे चांगलं फूड मिळतच नसेल किंवा स्वस्त आहे म्हणून तिथे फार छान नसेल असं काही नाही आहे अशा ठिकाणची हीच तर मजा आहे की तिथलं लोकल क्युझिन तुम्ही खाल्लं पाहिजे हे जे पिझ्झा बर्गर हे जे सगळीकडे मिळतं तेच तिथे जाऊन खाण्यामध्ये काय अर्थ आहे तर म्हणजे असं झालं की कोल्हापुरात जाऊन फ्युजन मिसळ खाल्ल्यासारखं भले तुम्ही फिश वगैरे खाल्लं पण ते गोवन स्टाईलचं नव्हतं ना ते काहीतरी वेगळ्या टाईपचं प्रेपरेशन होतं इंग्लिश स्टाईल प्रेप होतं तर त्याला काही अर्थ नाही आहे तुमच्याच भाषेत असो जेसेजीस जिसकी सोच आता एक दोन गोष्टी मला इथे हिच्या हायलाईट करायच्या आहेत एकतर हिचं कमेंट्सला उत्तर देणं ही कॉमेंट्समध्ये कधीच कॉमेंट्सना उत्तर देत नाही कधीच त्या कॉमेंट्सला एखाद्या कॉमेंटलाही तिच्याकडे वेळ नसतो तर मला तर पहिली सगळ्यात गोष्ट हिची खटकते की ती आपल्या व्ह्युअर्सना खूपच ग्रांटेड घेते असं मला वाटतं की बस व्हिडिओ टाकायचं काहीतरी ते सुद्धा कधी मनात आलं तर टाकायचं दोन दिवसांनी चार दिवसांनी कधी कधी एक एक आठवडा गायब राहायचं टाकला तर मध्येच उचलून टाकायचं तिने हे गृहीतच धरलेलं आहे की तिने व्हिडिओ टाकला की लोक बघतील आणि कॉमेंट्स पण करतील भलेही मग तिने त्या कॉमेंट्स रेसिप्रकेट केल्या नाही केल्या काहीही फरक पडत नाही दुसरी गोष्ट जेव्हा पण हिला कुठली कॉमेंट एखादी नेगेटिव वाटते किंवा काही असं वाटतं तिला तर ती डिरेक्टली आपल्या व्हिडिओमध्ये ते ती अड्रेस करते त्या कॉमेंटला अड्रेस करते जसं की आता हिला एक कोणीतरी सहजच म्हटलं होतं आता लोकं तर ऑब्व्हिअसली ते लोकं पण आता परवाच मला कोणीतरी कॉमेंट केली होती की आम्ही दुबईला हयातमध्ये राहिलो होतो तर लोकही राहतात पण का कोण जाणे ह्या लोकांना असं वाटतं की फक्त आपणच हे अफोर्ड करू शकतो आपणच असं राहिलेलं आहोत आणि बस बाकी लोकांना काही माहितीच नाही आहे तर कोणीतरी हिला असं कॉमेंट केली होती की हयातमध्ये जनरली तीनच लोकांना राहायला देतात तर तुम्हाला कसं काय चार लोक अलाव केले तर ही एक जनरल क्वेरी असू शकते किंवा त्या व्यक्तीला पडलेला प्रश्न असू शकतो हे काही हेट कॉमेंट किंवा नेगेटिव्ह किंवा डाऊट घेण्यासारखी कॉमेंट नाही आहे पण तरीही या ताईंना काय वाटलं देव जाणे या ताईंनी त्यांना त्या कॉमेंटला प्रत्युत्तर हे अत्यंत विचित्रपणे दिलं मला एक कॉमेंट आली होती की ज्यामध्ये विचारलं गेलं होतं की तुम्ही एका रूममध्ये जण कसे काय राहू शकता तर मला फक्त इतकंच सांगायचं आहे की मी यापेक्षाही छोट्या खोलीत राहिलेली आहे आणि यापेक्षाही छोट्या खोलीत संसार केलेला आहे त्यामुळे मला ॲडजस्ट करून घेण्याची सवय आहे आणि राहिला प्रश्न ह्या खोलीचा तर ही खोली प्रशस्त आहे खूप मोठी आहे ही खोली तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये दोन रूम आहेत आणि इथे हा सोफा उघडून दिलेला आहे आणि हा बेडही आहे तर त्याच्यामुळे काहीच प्रश्न येणार नाही काळजी नसावी आता ह्याच्यामध्ये इतकं काही बोलण्यासारखं काहीच नव्हतं त्यांनी सांगू शकले असते की आम्ही एक्स्ट्रा बेड घेतला आहे आम्ही रिक्वेस्ट केली किंवा आम्ही एक्स्ट्रा पे केलं तर आम्हाला एक्स्ट्रा बेडचे चार्जेस लावून त्यांनी अलाव केलं ह्याच्यामध्ये मी आ, संसार केला आहे मी ह्याच्यापेक्षा छोट्या खोलीत राहिली आहे हे सगळं रोना गायची काहीच गरज नव्हती आणि ह्या ताई ना दिसतात तशा नाही आहे ह्या पण आडून आडून चांगले टॉन्ट मारतात आणि ह्यांना पण आता थोडी थोडी हवा लागायला सुरू झालेली आहे करून मी फक्त इतकंच म्हणेन की स्वतःला इतकं पण भारी समजू नका लोकं ह्याच्यापेक्षाही भारी भारी लाईफस्टाईल जगून झालेले आहेत किंवा जगत आहेत आणि दुसरी गोष्ट लाईफ एक्सपिरियन्सेस हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि असं नाही की तुमचाच लाईफ एक्सपिरियन्स एकदम काहीतरी भारी आहे किंवा तुम्हीच काहीतरी खडतर जीवन प्रवास केलेला आहे आणि बाकीच्यांना सगळ्यांना सहजच मिळालं आहे असंच तुमच्या ॲटिट्यूडवरून ओवरऑल वाटतं की जे आज काही आहे हे स्ट्रगल आम्ही केलं आहे जे काही आज तुम्ही आम्हाला एन्जॉय करताना बघताय ते आमच्या स्ट्रगलमधनं आलं आहे आम्ही खूप स्ट्रगल केलं एक एक पायी पायी जोडली आहे तर असं सगळेच बहुतांशी लोकांची हीच लाईफ स्टोरी असते ताई ह्याच्यापेक्षाही बिकट असते काही लोकांची तर ते परत परत ते तुमच्या ह्याच्यातनं दाखवणं बंद करा कारण लास्ट टाईम पण तुम्ही ते काहीतरी फ्रेम आणि काहीतरी घेतलं होतं तर ते आपण तुम्हाला असं खूप लोकांनी विचारलं लो होतं की इतकं महाग इतकं महाग तर तेव्हा पण तुम्ही हेच म्हणाला होतात की हे काही म्हणजे आता आम्हाला करायला मिळतं आहे पण ह्या आमचं आमचा प्रवास खूप खडतर होता आता मिळतंय तर एन्जॉय केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं वगैरे तर तुमचं ते जीवन प्रवास तुमच्याजवळच ठेवाल तर बरं होईल नाहीतर मग एकदा ते काय ते तुमचा जीवन प्रवास सांगून मोकळ्यावा बघू आम्हाला पटतो आहे का तुमचा जीवन प्रवास आणि मला असं नेहमी वाटतं की जर एखादा एखाद्याने खूप स्ट्रगल करून जर एखादी व्यक्ती वर आली असेल तर त्याला ना प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू असते तो असा कुठल्याही गोष्टीवरती आंधळेपणाने पैसा खर्च करत नाही तो खूप विचार करून पैसा खर्चेल आता हाती लागला आहे म्हणून उधळा असं होत नाही ज्याने खरंच स्ट्रगल पाहिला आहे त्या व्यक्तींच्या बाबतीत तर ते तसं करताना तुम्ही मला कुठेच दिसत नाहीत आता दुसरी गोष्ट तुम्ही जे लोकांना सांगत होतात की ब्रेकफास्ट फ्री आहे ब्रेकफास्ट फ्री आहे तर बेसिकली ते ब्रेकफास्ट फ्री नसतं दोन रेट्स असतात एका रेटमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असतो आणि एका रेटमध्ये ब्रेकफास्ट एक्स्क्लुडेड असतो रूम ओनली रेट असतो जो रूम ओनली रेट असतो तो, तो थोडा कमी असतो आणि ब्रेकफास्ट रूम विथ ब्रेकफास्ट जर घेतला तुम्ही तर रेट वाढतो अगेन तुम्ही डिनर घेतलात हाफ बोर्ड घेतलं तर अजून वाढतो फुल बोर्ड घेतलं तर अजून वाढतो तर जितकं तुम्ही मील्स ॲड करत जाल तितका तुमचा स्टेचा खर्च वाढतो ते लोक लिहिताना लिहितात कॉम्प्लिमेंटरी पण कॉम्प्लिमेंटरी असं काही नसतं तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला दोन वेगवेगळे रेट्स दिसून येतात कधीकधी तीन असतात कधीकधी चार असतात जसं मी चार टाइप्स सांगितले त्याप्रमाणे तुम्ही तर कॉम्प्लिमेंटरी पण नाही तुम्ही तर चक्क फ्रीच म्हणत होतात फ्री असं काही नसतं दुनियामध्ये फ्रीमध्ये काहीही मिळत नाही तर तुम्ही जरा प्रत्येक वेळेला आपण काय बोलतोय काय सांगतोय कुठली अशी म्हणजे जी कुठली माहिती द्यायची असेल कोणाला तर जरा तुमच्या नवऱ्याशी मसलत करून नंतर मग त्या मुद्द्याला रिप्लाय किंवा ॲड्रेस करत जा कारण मला असं तुमच्या नॉलेजवरती फारसा काही भरोसा नाही आहे आणि मला नेहमी असं वाटतं की जसं तुमची जी वकॅबलरी आहे ज्या पद्धतीने तुम्ही बोलता मुलांसमोर वगैरे बोलता तर ती मुलं कसं काय तुम्हाला करेक्ट करत नाहीत कारण जनरली असं होत नाही आणि स्पेशली तुम्ही एवढं यू एसला इतकी वर्ष असं पण नाही की बाबा दोन चार वर्ष मला वाटतं तब्बल दहा वर्ष किंवा दहाहून अधिक वर्ष तुम्ही यू एसला राहायला होतात तरी पण तुमची जर अशी वकॅबलरी असेल तार, तार, तर म्हणजे नक्कीच तुम्हाला सुधारण्याची खूप खूप गरज आहे नाहीतर मग तुम्ही बोलू नका स्पष्ट मराठीत बोला दॅट वूड बी बेटर आणि मुलं जनरली सुधरवतात म्हणजे मुलं सांगतात असं नाही असं ह्याला असं प्रनाऊन्स करतात ह्याला असं बोलतात तर कितीतरी वेळेला आपण कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा आपण फॉर एक्झाम्पल आता आपण स्ट मी स्टारबक्समध्ये गेलेली तर मला काही कॉफीचे नावं किंवा कुठल्या सँडविचेसचे नावं मला मी कॉन्फिडेंट नसते की ह्याला कसं प्रनाऊन्स करायचं तर मी माझ्या मुलाला विचारते की हे कसं बोलायचं रे ऑर्डर करण्यापूर्वी मी त्याला कन्फर्म करून घेते की ह्याचं कसं काय प्रनाऊन्सिएशन असेल किंवा तो नसेल तर मी गुगलवर सर्च करते आणि नंतर तर ते तर म्हणजे जरा वेगळ्या प्रकारची नावं असतात ती फ्रेंच वगैरे तर uh, त्याचे तर प्रोनाऊन्सिएशन्स तसे पण uh, थोडेसे डिफरंटच असतात बट हे तर साधे साधे इंग्लिशचे वर्ड ट्रॅव्हलिंगसारखा वर्डही यांना उच्चारता येत नाही आणि त्याच्यावरती त्यांचे मुलं त्यांना सुधरवण्याचाही प्रयत्न करत नाही ह्या गोष्टीचं मला खरंच आश्चर्य वाटतं आणि नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला मुलांनी असं uh, गप्प बसणं किंवा न सुधरवणं त्याचा अर्थ ती मुलं आगाऊ नाही आहेत आणि जर एखादं मूल आपल्या आईवडिलांना काही करेक्ट करत असेल तर ते आगाऊ आहे असं मला अजिबात वाटत नाही कारण प्रत्येक फेजमध्ये आपण काही ना काहीतरी शिकत असतो लाईफच्या आणि प्रत्येक पिढीही आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते तर नक्कीच त्या पिढीने आपल्याला काहीतरी शिकवलं पाहिजे जर आपण चुकतोय आणि आपण पण ते चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट केलं पाहिजे अडॅप केलं पाहिजे काळानुसार पुढे गेलं पाहिजे काळानुसार वागलं पाहिजे असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा तुमचे काय विचार आहेत या बाबतीत तर बस बरेच दिवस झाले ऊनम उनम उनम तर ऊनमवरती आज पॉडकास्ट केलेलं आहे होप तुम्ही एन्जॉय कराल आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासाला मग